हेलो का वरुण केशीचा अंकुश या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज गणपतीचा पाचवा दिवस, लास्ट दिवस. आज आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन होणार, तर नेहमीप्रमाणेच आपण गणपतीच्या दर्शनापासून सुरुवात करूया. पाचव्या दिवसाचे बाप्पाचे दर्शन. बघा पाचव्या दिवसाचे बाप्पाचे रूप कसे आहे. आज आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन. कसे पाच दिवस निघून गेले कोणालाच समजले नाही. आज विसर्जन आलं, बघता बघता कसं विसर्जन आलं हे पण समजलं नाही. बाप्पा आपल्या घरी येणार तेव्हा किती उत्साह असतो, पण आज बाप्पाचं विसर्जन बोलल्यावर मनात थोडीशी दुःखाची भावना निर्माण होते. बघा आमचे काल काका वाल निवडायला बसलेले आहेत, म्हणजे आज आमच्याकडे वालाची भाजी आहे. त्याला पावटे बोलतात, बिरडा बोलतात. आई पण बसले, आता मी पण मदत करतो त्यांना. आज आमच्याकडे पुन्हा एकदा कांदा पोहे आहेत. कांदा पोहेत बघा आम्ही आज शेव पण टाकले, काहीतरी वेगळं केलं आम्ही आज कांदा पोह्यांमध्ये. का पोहे आहेत, खोबरं आहे, त्यामध्ये शेव टाकले आणि आमची काळी चहा. गावाला आली की काळी चहा प्यायला खूप मजा येते, आपण कोरी चहा बोलतो. चला तर या मग कांदा पोहे खायला. कसे झाले कांदा पोहे? छान झाले, नैवेद्य दाखवलेला आहे गणपतीला. भात, माठाची भाजी, पावट्याची भाजी, लोणचं, तळलेले मोदक, करंजी, पापड. आज आमच्या लाडक्या बापाचे विसर्जन आहे. आता आम्ही प्रसादी तयार करतोय. संध्याकाळी आता इकडे येतील 5 वाजेपर्यंत आमची प्रसादीची सुरुवात झाली तयार करण्याची. आता 3 वाजलेत, सगळी फळं आपल्याला सांगितली, पोरं घेऊन गेली सर्व. हा कडक मोतीचे लाडू आहे, लगेच तुटत पण नाही आणि फायनल तो तुटला आहे. भरपूर होती. आणि आमच्या इकडे पिताश्री नारस होत आहेत देवाच्या प्रसादीसाठी. ओ पिताश्री जरा इकडे बघा. हा ना गोड पाणी छान आहे. उत्तर पूजा चालू आहे वडिलांची. आता ते हळद कुंकू वाहून घेत आहेत गणपतीला आणि ते एक विडा ठेवलं असतं नारळाचं त्याला. घेतलेलं आहे, तयार करून ठेवलेलं आहे सर्व. आता अगरबत्ती दाखवत आहेत. आता पूजा करून झालेली आहे त्यांची. उत्तर पूजा केल्याशिवाय आमचा गणपती घरातून जात नाही. उत्तर पूजा करावीच लागते. परत आम्ही ब्राह्मणांकडून तांदूळ पण आणलेले आहेत, ते जेव्हा आम्ही पाठावर टाकू त्याशिवाय आम्ही पाठ हलवू शकत नाही. आणि एकदा गणपतीचा पाठ हलला की नंतर आम्हाला गणपती बाहेर काढावा लागतो. लोटांगण घातलं आहे गणपतीसमोर. दरवर्षी आमच्याकडे नवस असतो, 5 नारळांचा नवस असतो. धूप, अगरबत्ती, साखर फुटाणे हे सर्व त्यामध्ये ठेवले जातो आणि आम्ही दरवर्षी देतो.
गणपती गजानना हा तुला दर वर्षाचा जो पूर्वीपासून वाड वडिलांपासून नवस जी सुरुवात केलेली आहे ठेवायची तो तुला ठेवलेला आहे तो एडावाकडा जरी असेल तरी तो मान्य करून घेऊन मुंबईपासून गावपर्यंत सगळ्या मुलाबाल्यांना सगळ्यांना नोकरी धंदा व्यवस्थित असू दे आणि जिकडं कुठे आहेत त्यांच्या पाठीशी राहा आणि सगळ्यांना सुखाची ठेव हे माझं तुला सांगणं आहे मोर्या मंगलमूर्ती गणपती निघालेत वडिलांचे अश्रू अनावर झालेत कारण हा दुःख तर सगळ्यांनाच होतो ज्यावेळी गणपती येतात त्यावेळी खूप सर्व आनंदी असतात पण खरोखर ज्या दिवशी जातात ना त्यावेळी सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतोच येतो सगळ्यांना जी आस असते गणपतीची ती खूप वेगळीच असते सगळेजण ज्यावेळी आम्ही गणपती विसर्जनाला गणपतीची मूर्ती बाहेर घेऊन जाऊ त्यावेळी आम्हाला गणपतीची पावलं दाखवावी लागतात त्यानंतर आमची जी देवखोली आहे देवाच्या खोलीमध्ये पण आम्ही असे दाखवतो इथे आम्ही इथूनच दर्शन देतो दरवाज्यातून असे पाय काढतो येताना आणि जातानाचे आई गणपतीचे पाय काढते आणि रांगोळी पण काढते ती रांगोळी म्हणजे दुसरं काही नसून कणा बोलतात आमच्याकडे त्याला हे असे पावलं काढून झालेली आहेत आता आईने कणा पण काढला आहे तिथे इथे आमचा गणपती विराजमान होतील तिथे आमची जी छोटी रांगोळी तिथे आमची समई असेल आता मी गणपतीची मूर्ती बाहेर काढतोय सर्वजण जमलेत विसर्जनासाठी आता मी आमच्या देवखोलीचं दर्शन दाखवतो देवाला आणि तिकडून सर आम्ही बाहेर जाणार आहोत गणपती विराजमान झालेले आहेत गणपतीला आम्ही बाहेर आता आईने पूजा करायला सुरुवात केली आता बाहेर आमचे तर एक एक जण असे सगळे पूजा करणार आहेत गणपतीची आता आमची सगळ्यांची पूजा करून झालेली आहे आता थोड्याच वेळात आम्ही गणपती बाहेर काढू आता गणपती आम्ही बाहेर काढलेला आहे प्रत्येक वर्षी आमच्याकडे गणपती याला कोणी ना कोणी माणूस असतो काही कोणीच तयार झालेलं नाही मी पहिल्यांदाच घेतोय गणपती कधीच घेता नव्हता पहिल्यांदाच प्रयत्न करतोय लायब्ररी आहे काही जण चावडी बोलतात त्याला ती आहे ती उंचावाला जरा तिथून हा व्हिडिओ घेतलेला आहे त्यामुळे ते येणारे जे गणपती आहेत ते सर्व दिसतील माणसेही दिसतील सगळेजण माणसं सांगितलं त्यामध्ये
आल्यानंतर रणजित पाटील यांचा क्लोज व्हिडिओ घेतलाय. आता आम्ही वाडीत आमच्या जिथे चार रस्ते जातात तिथे येऊन थांबलोय, कारण दोन्ही साईडने गणपती येतात. त्या आल्यानंतर आम्ही जातो, तर आम्ही ते त्यांची वाट बघतोय. त्या आल्यानंतर आम्ही लगेचच निघू समुद्राकडे जायला. गणपती आलेले आहेत आणि आम्ही निघालोय समुद्राकडे जायला. पावसाने, खरोखरच पावसाने आमच्या खूप दया दाखवले. आज पाऊस नाही आहे गणपती विसर्जन करताना, आता छत्री धरावी लागते, चालायला पण जमत नाही. खरोखर त्याचे आभार मानायला पाहिजे की तो पडलेला नाही आणि आमचे विसर्जन तिथे सुखरूप जातात गणपती. आता मी समुद्रावर पोचतोय, काही क्षणातच आम्ही तिथे पोचू. आमचे गणपती विराजमान होतील तिथे, नंतर तिथे आरती केली जाईल. एकत्रच आरती होते आणि त्यानंतर आम्ही डोक्यावरती घेऊन विसर्जनाला घेऊन जाऊ गणपती. लोक आहेत विसर्जनाला, घरातील प्रत्येक माणूस विसर्जनाला येतो आणि एखादी व्यक्ती घरात राहते कारण घर बंद करायचं नसतो म्हणून. आता सगळेजण, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण येतात समुद्रावर, असं कोणीही घरात राहत नाही. मी जो घरात राहिला आहे, विसर्जन आहे याने. आता गणपतीची आरती सुरू झालेली आहे, सगळेजण आरती करतायत, गणपतीसमोर प्रसाद ठेवतात, सर्व चालू आहे. आरती झाल्यानंतर आम्ही प्रत्येकजण गणपतीला घेऊन जाऊ विसर्जन करण्यासाठी. हा गणपती विसर्जन करतानाचा फोटो आहे. अशा प्रकारे आमच्या केळशीचे गणपती विसर्जन केले जातात समुद्रामध्ये. आम्ही आत्ताच गणपती विसर्जन करून आलोय. आता इथे माझा व्हिडिओ मी बंद करतो. आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.